चाल थोडी बिघडली तर बिघडू दे चालच नमस्कार मी अनुराग सुतकर न्यूज एटीन लोकमत मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वच महाराष्ट्रातील सिनेरसिकांना ओढ लागली आहे ती म्हणजे घर बंदूक बिर्याणी या सिनेमाची आज आपल्यासोबत आहेत खुद्द नागराज मंजुळे उर्फांना अण्णा काय सांगाल या सिनेमाविषयी की एकंदरीत पार्श्वभूमी काय सिनेमाची पार्श्वभूमी मी सयाजी शिंदे आणि आकाश आम्ही तिघ मिळून ही फिल्म करतोय आम्ही ती मी ॲक्टिंग करतोय पहिल्यांदाच आणि मी ज्याच्या आधी छोटे मोठे रोल केले होते पण ही पहिल्यांदा मोठा रोल करतोय समांतर दोघांच्या आणि जी स्टुडिओज आणि आटपाटनं ही निर्माण केलेली फिल्म आहे मागच्या तीन चार वर्षांपासून ही फिल्म डोक्यात होती वेगवेगळ्या टप्प्यावरती करत राहिलो लॉकडाऊनमध्ये थोडा वेळ मिळाला तर ते आणखीन चांगली मला वाटतं जर तुम्ही बघित असाल तर अंदाज झाला असेल की माझ्या आधीच्या फिल्मपेक्षा ही फिल्म वेगळी नक्कीच अण्णा शीर्षक जे आहे घन घर बंदूक बिर्याणी याबद्दल काय सांगाल काय सांगणार कारण की घर बंदूक बिरणी त्या आशयाला उचित असं टायटल आहे जसं जसं आशयाच्या विद्रोही कविता करणारा अण्णा आज ऍक्शन मोडमध्ये दिसतोय काय सांगाल प्रेक्षकांना पहिल्यांदा असं करतोय मी असं काम आणि मोठा रोल आहे आणि ऍक्शन त्यात करायची होती खूप तर मजा आली मला इन्स्पेक्टरची भूमिका मी केली फिल्ममध्येच खूप ॲक्शन आहे आणि पहिल्यांदा मी सगळं असं कारभार करतोय पण आमचे ॲक्शन डिरेक्टर आमची सगळी टीम मेकअप हेअर आणि कॉस्ट्युमच्या सगळ्या वाटतं ते मला नीट आहे एक दिग्दर्शक म्हणून अण्णा तुम्हाला काय वाटतंय की या सिनेमाचं प्रेक्षकांना तुम्ही काय वेगळे पण सांगाल थोडक्यात आता मी सांगण्यात काय मी म्हणणारच वेगळेपण आहे पण लोकांनी ट्रेलर बघून ठरवायला पाहिजे की वेगळे आहे का नाही आणि ट्रेलर आवडला असेल तर मग पिक्चर बघायला त्यांचे ते ठरवतील यानंतर माझ्यासोबत आहेत सयाजी शिंदे सर काय सांगाल सिनेमाच्या निमित्ताने कसा आहे सिनेमा आणि इतर गोष्टी सिनेमा सगळेजण आपल्या सिनेमाचा लय कौतुक करतात मला काय म्हणायचं प्रेक्षकांना की तुम्ही न बघता ठरवू नका सात तारखेला या बघा आणि मग ठरवा बघाच यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं म्हणून वगैरे मग ठरवूया ही मराठी लोकांची पद्धत जरा आपण बाजूला ठेवली पाहिजे साऊथसारखं पहिलं जाऊन बघायचं आणि स्वतः ठरवायचं आहे म्हणजे आ साऊथला कसं असतं पिक्चर शुक्रवारी लागतो ना त्याच्या आदल्या दिवशी खास फॅनसाठी एक शो असतो आणि मग तिथे ठरतं की हा किती हे आहे फेमस होतं किंवा काय होतं तिरुपतीला तसे शो होतात तसं आपल्याकडे ह्या ह्याच्यात सुरू झालं पाहिजे की आपण प्रत्यक्ष बघा अतिशय भन्नाट चित्रपट झालाय सगळ्यांना आवडेल असा चित्रपट आहे मी तर नेहमी सांगतो तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर जा मैत्रिणींबरोबर जा तुमच्या फॅमिलीबरोबर जा दुसऱ्यांच्या फॅमिलीबरोबर जा पण हा पिक्चर थिएटरमध्ये जाऊन बघा मजा येईल तुम्हाला नक्कीच सर अण्णांसोबतचा हा तुमचा पहिला प्रयोग होता कसं वाटलं काय एक्सपिरियन्स काय आहे आणि एक अनफॉर्गेटेबल मुवमेंट काय याच्यातली की बाबा हा किस्सा अण्णांसोबत काम करताना घडला आणि त्या गोष्टी तुम्ही एकमेकांसोबत शेअर केला आणि नवीन गोष्टी शिकल्यात असा कोणता किस्सा आहे का सर घर बंदूक बिरणी हाच आमचा अनफर्गटेबल क्षण आहे सिनेमा आहे जगणं आहे आता पुढचं पुढे काय करणार आमचं तो काय माहिती नाही पण मला असं वाटतं की आज ही मुवमेंट फार महत्त्वाची आहे सात तारीख ही फार महत्वाची आहे तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघा आणि आम्हाला तर खूप मजा आलीच आहे नक्कीच सर्वच प्रेक्षक बघतील एक प्रेक्षकांना एकंदरीत या सिनेमाच्या निमित्ताने काय आवाहन करायचं सर्व प्रेक्षकांना मी सांगेन की आता उन्हाळा सोलापूरला खूप आहे ना झाडं पण कमी आहे सावली पण कमी आहे थिएटरमध्ये जाऊन तुम्ही हा सिनेमा हो बघितला तर तुम्हाला खूप शांत एन्जॉय मजा करायची वाटेल आणि तुम्ही हा सिनेमा हो परत परत बघाल पण थिएटरमध्ये जाऊन बघा परत सांगतो दुसऱ्यांनी सांगितलंय हे ठरवावून मग जावं असं करू नका प्लीज सात तारख्या भेटूया नक्कीच आपल्यासोबत होते ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे सर लापूरकरांच्या नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांसाठी ही एक पूर्ण गोष्ट असेल की हा सिनेमा कसा असेल